बीजेपी की बड़ी इम्पोर्टेंस जरूर है और हर क्षेत्र में बीजेपी का ऑफिस बन गया 5 साल में। ये दो चीज़ बहुत जिसका कमिटमेंट किया और एक जुमला है। आजकल एक नया सवाल खड़ा हो गया कि हनुमान जी किस जाति के थे, उस पर आप कहते हेलो तो क्या एनसीपी की तरफ से मांग करते हैं कि जो स्मारक का काम है जल्द से जल्द? बिल्कुल, हमारी तो कब से मांग है कि जल्द से जल्द ये किया जाए। दुर्दैव आहे की ह्या फसवणूक सरकारने आणखीन एक फसवणूक सर्वसामान्य माणसांची केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या दोन्ही गोष्टी आम्ही 5 वर्षात करू असा शब्द या सरकारने दिला होता जेव्हा विरोधात होते। त्यातलं काही काम सुरूही नाही झालं, हे दुर्दैव आहे। आणि त्याचबरोबर भाजपची दिल्लीतलं मोठं ऑफिस झालं, प्रत्येक जिल्ह्यात त्यांची ऑफिसेस 5 वर्षात झाली, पण भारतरत्न डॉक्टर आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हे सरकार काय न्याय देऊ शकत नाही। आणि आम्हाला आता सवय झाली आहे, एक एक धोरण करत बसतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही। हे आणखीन एक फसवणूक सरकारचं आणखीन एक काम काल पवार साहेब रायगड जिल्ह्यामध्ये आले होते संविधान बचाव देश बचाव कार्यक्रमासाठी, तर संविधान धोक्यात आहे काय सांगाल? सातत्याने सत्तेमध्ये असलेल्या भाजप आणि खासदार संविधानाच्या बद्दल उलट सुलट बोलत राहतात हे दुर्दैव आहे। आणि त्याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेली आहे। लाईव्हच आहे, लाईव्ह सुरू आहे। मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्ह मध्ये आपण या ठिकाणी थेट चैत्यभूमी मधून लाईव्ह करत आहोत। या ठिकाणी आपण बघू शकता की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे या देखील या ठिकाणी आल्या होत्या। संविधान धोक्यात आहे यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी अत्यंत सडेतोड अशी भूमिका या ठिकाणी मांडल्याचं आपण बघितलंय। मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हसाठी धम्मशील सावंत, मुंबई।